हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण आलो आहेत ओवळेकर बटरफ्लाय गार्डन ठाण्याला. तर आता आपण आज जाऊन बघूया. नाऊ इट्स टाईम फॉर बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन. ही जी ओवळेकर वाडी आहे ही माझ्या माहितीप्रमाणे 2 एकर एरियामध्ये पसरलेली आहे आणि इथे आधी भातशेती व्हायची, पण ती नष्ट झाल्या काही कारणामुळे, सुकल्यामुळे. नंतर मग ही संकल्पना जी आहे बटरफ्लाय गार्डनची ती पुढे आली आणि ही जी कन्सेप्ट आहे ती डेव्हलप केली आहे इथले ओनर राजेंद्र ओवाळकर सरांनी. आणि हे प्रायव्हेटली मेंटेन गार्डन आहे आणि ओपन बटरफ्लाय गार्डन ह्याकरता की आपण जेव्हा इतर ठिकाणी जातो तेव्हा जे फुलपाखरं आहे ते एखाद्या तुम्हाला जे दाखवले जातात डेमो त्यांचं लाईफ सायकल वगैरे, तर त्यावेळी ते एका असं बंदिस्त नेटमध्ये वगैरे असतात आणि तशी त्या वातावरणात तुम्हाला बघायला मिळतं. पण इथे तुम्ही बघाल तर मोकळ्या वातावरणामध्ये तुम्हाला फुलपाखरं आढळतात, म्हणजे त्यांच्या नॅचरल हॅबिटॅटमध्ये वावरताना दिसतात. हा ही एक स्पेशालिटी म्हणावी लागेल इथल्या गार्डनची. आणि आता आपण ऑफिसकडे जातो आहे. तुम्ही जर पालक असाल, निसर्गप्रेमी असाल, फुलपाखरांची चाहते असाल तर ही जागा नक्कीच तुमच्यासाठी आहे. तुम्ही बघत असाल तर फोटोग्राफर्स वगैरे सकाळीच यायला सुरुवात होते, कारण जेव्हा सकाळ असते तेव्हा जे म्हणजे थोडंसं वातावरण काय म्हणू आपण त्याला थंड असतं, त्यामुळे बटरफ्लायचं जे प्रमाण आहे झाडांवर बसायचं ते जास्त असतं आणि ऊन जसं यायला लागतं तसे ते उडून जातात, त्यामुळे ते फोटोग्राफी करणं त्यांना थोडं डिफिकल्ट होतं. आता मी अशा ठिकाणी उभी आहे तर माझ्या राईट हँड साईडला तुम्हाला दिसेल, जर तुम्ही फॅमिलीच्याकडे येत असाल कार वगैरे घेऊन, तर पार्किंग स्पेस आहे, प्रशस्त पार्किंग स्पेस आहे टू व्हीलर आणि कारसाठी. आणि जर माझ्या लेफ्ट हँड साईडला तुम्हाला दिसेल इकडे मुलांना खेळण्यासाठी गार्डन आहे. आता मे बी पावसामुळे तिथे गवत वाढलेलं आहे, पण आहे म्हणजे मुलांसाठी स्पेस, खेळण्यासाठी जागा इथे आहे. आता आपण समोर जाऊया जिथे ऑफिस आहे. आता हे समोर जे दिसतं आहे ते इंटरप्रिटेशन सेंटर कम ऑफिस असं आपण म्हणू शकतो. आत सिटिंग अरेंजमेंट पण आहे जे येथील त्यांच्याकडे बसण्यासाठी आणि ओवाळकर सर तिथेच पूर्ण बटरफ्लायचे जे जीवनचक्र आहे ते एक्सप्लेन करतात. जे होस्ट प्लांट आहेत फुलपाखरांना आकर्षित करण्यासाठी, तर त्याच्यामुळे इथे जवळजवळ 100 पेक्षा जास्त व्हरायटीज, म्हणजे मी तर ऐकलं की 130 पर्यंत या व्हरायटीज तुम्ही इथे ऑब्झर्व करू शकता. मध्ये जानेवारी फेब्रुवारी मध्ये वाटाणे येतात, वाटाणे मटार येत ना त्याच्या शेंगेमध्ये ना एक कॅटरपिलर असतो. आई किंवा तुम्ही असं ओपन करता तो मिळाला तर पहिला डस्टबिन मध्ये फेकून देतो, करता ना आपण त्याला अशा कंटेनर्स मध्ये न्यूजपेपर ठेवायचा आणि ठेवायचा त्याला एक आपल्याकडची मटार फ्री मध्ये. चल तू खातोय त्याच्या व्यतिरिक्त तो मॉथ मध्ये कन्वर्ट होतो आणि मॉथ मधून कन्वर्ट झालेला प्युपा मध्ये दिसतो आणि प्युपा त्याचे फोटो काढून ठेवा आणि प्युपा मधून निघाला ना तर आपल्या किचन मधून किंवा हॉल मधून त्याला सोडायचा हॅपी बर्थडे करून. तो एक तर स्पॅरोज पकडतील, बुलबुल पकडतील, नाहीतर तो त्याची नेक्स्ट जनरेशन ग्रो. आता इथे जो तुम्हाला दिसतोय तो इमिग्रेशन बटरफ्लायचा प्युपा आहे आणि हा आहे कॉमन मॉर्मॉन बटरफ्लायचा कॅटरपिलर. एकीकडे फुलपाखरांचं जीवनचक्र एक्सप्लेन करता करता सर असे डेमोही आपल्याला देत असतात, त्यामुळे अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत ते आपल्या भाषण शैलीतून आणि त्यांची जी तळमळ आहे फुलपाखरांविषयी निसर्गाविषयी ती दिसून येते आणि तुमच्यामध्ये ती जागृत करण्याचं काम ते नक्कीच करून जातात. त्यामुळे ही छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी एकदा तरी व्हिजिट करावी, प्लेस व्हिजिट करावी अशी आहे.
बघा आणि हे फास्ट असतं टेल जे, त्याला बसायला पण वेळ नसतो, घाई करतो तो खाताना. पोलन स्प्रेड इमिग्रंट बटरफ्लाय. इमिग्रंट बटरफ्लाय देखो, येलो बटरफ्लाय. थोडं झूम कर ना. आता इथे जो तुम्हाला दिसतोय तो ब्ल्यू मॉर्मन बटरफ्लाय आहे, आपला स्टेट बटरफ्लाय आहे, म्हणजे महाराष्ट्राचा स्टेट बटरफ्लाय आहे. आणि महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ज्याने आपला स्वतःचा स्टेट बटरफ्लाय डिक्लेअर केला आहे. इतर राज्यांनी नंतर केला, पण महाराष्ट्राने सगळ्यात आधी आपला स्टेट बटरफ्लाय डिक्लेअर केला. सो वी शूड प्राऊड ऑफ इट. बटरफ्लाय चिकू नहीं खा सकता है, उसमें का अंदर का लिक्विड सत्तर है. देखा, ऐसे बच्चों लोग बनाना रख सकते हैं, पेरू रख सकते हैं, पपाया रख सकते हैं. ज्यादा खराब रहता है ना वो, आपके बिल्डिंग एरिया में बाउल में पेन के स्टैंड में रखो. ये दिनों में बटरफ्लाईज अपने बिल्डिंग एरिया में आते हैं, कॉमन पाम फ्लाय, बुश ब्राउन, इवनिंग ब्राउन, तो ऐसे नेक्टरिंग करते वक्त दिखाई देगा. ये लिया इंडिका के सीड्स है, देखो कैसा निकल है, डिंडा डिंडा भरा के. नेक्टर प्लांट देखो. फील्ड विजिट करताना फुलपाखर तर दिसतातच, पण त्यांच्याबरोबर असे काही दुसरे इन्सेक्ट्स पण बघायला मिळतात, त्याची काही वेगळीच मजा असते. बनाना, चिकू, त्या दिसते तुम्हाला ते आंब्याच्या झाडावर, त्यांना बोललं जातं फायर अँट्स. आता हे फायर अँट्स आहेत ना, पानं जोडून त्यांचं घर बनवतात. हे बघा, इथे दिसेल एक वर आहे, तिथे पण फोकस कर. हे बघा, हे बघा. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असे बटरफ्लाय फीडर्स लावलेले दिसतील. ह्यामध्ये चिक्कू, पपई, अननसारखी फळं ठेवली जातात आणि ती एकदा चढायला सुरुवात झाली की त्याच्यावर बटरफ्लाय येतात आणि त्यातून लिक्विड न्यूट्रिएंट्स शोषून घेतात. आता इथे जो तुम्हाला दिसतो आहे तो सिग्नेचर स्पायडर आहे. ह्याला असं नाव पडण्याचं कारण म्हणजे हा आपल्या जे लेग्स असतात त्यांना पॅरलल असं झिगझॅग पॅटर्न बनवतो वेबवर आणि मध्यभागी जाऊन बसतो, त्याच्यामुळे याचं नाव पडलं आहे सिग्नेचर स्पायडर. आणि हा ह्याचं खाद्य आहे गवतातील किडे आणि बटरफ्लायजना पण हा खातो. बर्ड्स उसको खा लेते, बर्ड्स का संडे हो जाता है. और ये बर्ड्स छोटे छोटे इंसेक्ट्स को खाते हैं, बटरफ्लाईज को खाता है, एक दूसरे के ऊपर, दूसरे तीसरे के ऊपर. मला भाला घेतलेला पहारेकरी असतो ना, टोपा वगैरे घेतलेला,
तसं काहीसं वाटलं. हे आंब्याचं झाड आहे, हे इथं म्हणजे 80 वर्ष जुनं झाड आहे आणि त्याचा पसारा बघा किती आहे. समोर जो डोंगर दिसतो आहे तो ॲक्च्युली संजय गांधी नॅशनल पार्कचाच भाग आहे. तो इथून गार्डनच्या सेंटरमध्ये उभं राहिलात की तो दिसतो. गार्डनमध्ये तुम्हाला जागोजागी असे नेक्टर प्लांट दिसून येतील, जसं हे एक्झोरा आहे, जॅपनीज हिबिस्कस आहे, गोकर्ण, जास्वंद, ह्यातून बटरफ्लाय नेक्टर शोषून घेतं. ते त्यांचं अन्न असतं. एक दिवसाची रविवारची सुट्टी शांत आणि निसर्गरम्य वातावरणात घालवायची असेल तर ही जागा नक्कीच तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट्समध्ये तसं कळवा.